बल्दियाज़ में की जानिब से सफाई मुलाजिमीन की तरबियत के लिए एक खुसूसी ट्रेनिंग कैंप का इनेकाद किया गया। शहर में सफाई के निज़ाम को बेहतर बनाए रखने के लिए सफाई मुलाजिमीन की खिदमत हासिल की जाती है। सफाई मुलाजिमीन की रहनुमाई के लिए बल्दिया उज़्मा की जानिब से आज एक ट्रेनिंग कैंप का इनेकाद किया गया। कैंप के दौरान पुणे के माहिरीन ने सफाई मुलाजिमीन की रहनुमाई की। इस ट्रेनिंग कैंप के लिए 50 मुलाजिमीन की एक बैच बनाई गई थी। मुख्तलिफ मरहलों में तमाम सफाई कामगारों को ट्रेनिंग देने का फैसला किया गया है। ट्रेनिंग कैंप के दौरान सफाई काम करते हुए किन बातों का खसूसी तौर पर ख्याल रखा जाना चाहिए, इस बारे में तफसीली रहनुमाई की गई। नमस्कार, मी शिवराज जाधव, मी केंद्र शासन पुरस्कृत प्रशिक्षित ट्रेनर आहे आणि केंद्र शासनाच्या वतीनं नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये हे 5 दिवसीय प्रशिक्षण चालू आहे। महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी काम करतात त्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी हे 5 दिवसीय प्रशिक्षण चालू आहे। या प्रशिक्षणाचे 2 महत्त्वाचे उद्देश आहेत की एक म्हणजे सफाई कर्मचारी या कामामध्ये गुणवत्ता निर्माण करणे, गर्व निर्माण करणे आणि दुसरा उद्देश आहे की तुमची व्यक्तिगत स्वास्थ्य आणि सुरक्षा। ह्याचे 5 बेनिफिट मिळणार आहेत। ह्या सफाई कर्मचाऱ्यांना एक व्यक्तिगत स्वास्थ्य आणि सुरक्षेच्याविषयी एक पुस्तक मिळणार आहे, 500 रुपयाचं मानधन मिळणार आहे आणि केंद्र शासन पुरस्कृत एक प्रशस्तीपत्रसुद्धा दिलं जाणार आहे। हा या प्रशिक्षणाचा फायदा आहे। आत्तापर्यंत 50 प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। आत्ता 50 लोकांचं चालू आहे आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये 50 असं 150 लोकांचं प्रशिक्षण ह्या महानगरपालिकेमध्ये घेतलं जाणार आहे। ह्याचा फायदा असा आहे, हे जे प्रशिक्षण आहे जे स्त्री मजूर आणि पुरुष मजूर जे सफाईचं काम करत आहे त्यांना काम कसे प्रकारे करावे, हँड ग्लोव्ज घालून, गायप्रॉन घालून कसे प्रकारे काम करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत केम शाळा म्हणून एक पुण्याची कंपनी आहे, त्यांना केंद्र शासनाने नियुक्त केलेली आहे। ते फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या महापालिकात जाऊन प्रत्येकी 50-50 अशी बॅच बनवून ते 5 दिवसाचं परीक्षण देत आहे प्रत्येकी 2 तास।